झाला तरी आपणच त्या माणसा कधी शोधू खोया. म्हणजे तुम्ही निर्दोष असाय आपोआप सिद्ध होतं भाऊजी. विलास, तुझ्या विरुद्ध ज्या कोणी हे कुभांड रचलंय ना त्या माणसाला आपल्याला शोधून काढायचं. त्यामुळे निष्पाप कामगारांचा जीव गेलाय विलास, त्या माणसाला शोधून काढणं तुझं कर्तव्य आहे. कळतंय का तुला? आणि तू इनोसेंट आहेस हे सिद्ध करण्यासाठी नाही तर त्या कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी. त्यासाठी तरी तुला खंबीर व्हायला हवं विलास. विलास, राधा म्हणते ते बरोबर आहे. ही लढाई तुला लढायलाच हवी विलास. हाय भाऊजी, मी राधा सोबत असताना तुम्ही जिंकतलयच. सोबत असताना जिंकेनच मी राधा. बरा झाला. त्या इन्स्पेक्टरात मी सांगितलं की इलाज बरा हा म्हणा, पण घरातून बाहेर पडायची का इलाज मध्ये धमक रवलेली नाही. अरे रे, आपण एवढ्या उन्हाच. इन्स्पेक्टर शिंदेंनी बोलवलंय चौकशीसाठी साईट वर. शिंदे काय काक्कल नाही दादा, पण तुला पण कळत नाही. आधीच त्याची तब्येत बरी नाही, मन थाऱ्यावर नाही, आणि तू पण त्याला जावं तर लागेल. चल विलास, निघू ये. काकू, काम केलंस तर 10,000 दे. माझा चुकला तर चुकून झाला. तुम्ही काय बाहेर चाललास काय? सॉरी हा, असा विचारूचा नसता नाही. येवा तुम्ही. ताई, बाईस बोलूचा हा, जरा आत येतस. चल ना, खूप महत्वाचा. चल तुका सांगते. अगो, चल विलास आपण निघूया. अरे विलास, विलास काय होतंय? काय होता तुमका विलास? भाऊजी असं काय करतात तुम्ही भाऊजी? अरे अरे, याच्याकडे काय लक्ष देतोय तू विलास? उठ बर, उठ. आपल्याला जायचंय की नाही? काय आहे मिनल, ती दोघा काय चालली? तुला कशाला वेत नसते पंचायती? सौतीचं असलो तरी विलास माझा पोरगोच हा. माका त्याची काळजी वाटा म्हणा विचारलंय. आधीच त्याच्या मागे क्लेश लागले हत, त्यात माझ्या हातून कुंकू सांडला. तो चांगलो शकून नसा, काहीतरी विपरीत घडतला बघ. काही विपरीत नाही घडणार आहे, राधा आहे त्याच्या सोबत. अगो, पण उगाच विसाची परीक्षा कित्याक घेऊची? मगे काय झाला तर उगाच मनात खंत रवतली. कुंकू सांडला त्याचो अर्थ तुका कळता ना? सौभाग्याचा लक्षण हाता राधासाठी तरी त्याका थांब. मी एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जातो. आमच्या माथ्यावर जो आम्ही न केलेल्या पापाचा कलंक लागलाय तो पुसून काढण्यात आम्हाला यश दे.
तू नेहमीच आमच्या पाठीशी उभा असतोस, पण यापुढेही आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राह. कारण खरं काय हे तुलाही चांगलंच माहिती. विलास चल निघूया. आई अपशकुन झाला. विलास, अरे शकुन अपशकुन असं काही नसतं, सगळे आपले मनाचे खेळ असतात. आई राधा, तूच शिकवलंस मला हे, आणि मलाही ते पटलंय. आता माणूस जर मनाने ठाम असला तर तो कुठल्याही संकटाशी मुकाबला करू शकतो. विलासला विचलित झालेला पाहून तिने सुद्धा एक क्षणभर गांगरून गेले होते, पण आज तुम्ही मला बोळ दिले. मग आता कसलाही किंतू मनात ठेवू नकोस, जा आणि जी परिस्थिती येईल तिचा सामना करा. विलास, आता तर आईच म्हणते आपण निघायला हवं. हे सगळे जण आपल्या पाठीशी आहेत, तसलीच काळजी करायची गरज. चल निघू. चला. अगो ह्या काय केलंस? तुका तुझ्या पोराची काळजी नाही हा. मीनल, तुला काय वाटलं? तू मला अशी भीती दाखवशील आणि मी घाबरून जाईन, विलासला थांबायला लावेन? नाही मीनल, मी आता पूर्वीची कांचन राहिलेली नाहीये. माझ्या सुनेनी, या राधानी मला जगण्याची हिंमत दिली. माझ्यासोबत असताना मला 10 हत्तींचं बळ येत. आता यम जरी माझ्यासमोर येऊन उभा टाकला ना, तरी सुद्धा मी घाबरणार नाही. काय समजलीस? जोस्तो सावन, तुमच्या कंपनीत मालाचं सप्लाय करणारा डीलर. बोला बोला. बाका बाका काय माहित ना? कुठे सापडला हा? लपला होता एका बिळात, गचांडी पकडून काढला याला बाहेर. पका मारू नका, पका मारू नका. मी नाही तोंड उघडणार.
पोलिसांका पण नाही काय सांगणार. माका मारू नका. सावन कामाचं माणूस आहे. तुला मारून आम्ही आमचं नुकसान का करून घेऊ? गुंता वाढेल ते वेगळं. म्हणजे तुम्ही माका माफ केलत? होय नाही. मी सांगते ते काम करायचं. पोलिसांना जाऊन भेटायचं. म्हणजे माका नाही. नाही तुला काही होणार नाही. तिथे जाऊन फक्त सांगायचं की आमच्या कंपनीतर्फे सगळे व्यवहार अभय म्हापसेकर नाही विलास म्हापसेकर करायचे. आणि ते सिमेंट सुद्धा विलासनीच खरेदी केलं होतं. म्हणजे माका पोलीस आत टाकतीलच. तुझ्या सुटकेशी सोय होईल. मी सांगते त्याप्रमाणेच केलं तर थोडे दिवस सरकारी पाहुणचार घेऊन बाहेर येशील. निदान जिवंत तर राहशील. आणि पोलिसांना शरण न जाता जर पळून गेलास माझे माणसं तुला शोधून काढतील. मग तुरुंगवास सुद्धा नशिबात. थेट तिकडचा पाहुणचार कायमच. मी सांगताय ना तसंच करे. माका मारू नका. तोडा रे त्याला. तोडा विचारायला त्याचं काम करू द्या. शिंदे तुला वेडेवाकडे प्रश्न विचारतील. तुला शब्दात पकडायचा प्रयत्न करतील पण तू गांगरून जाऊन ते त्यांचं कामच आहे. पण सत्य काय ते आपल्याला माहिती. त्यामुळे तू तर स्पष्टच बोल. विलास कोणाचा मेसेज आहे? कोणीतरी मुद्दामून विलासला ही क्लिप पाठवली. त्याला आणखी खचवण्याचा डाव आहे हा. पण मी विलासला अशी खचू देणार नाही. मी त्याला चौकशीसाठी घेऊन जाणार. विलास नको झालं साईटवर. पण घरी सर आता नको झालं. का? ड्रीम प्रोजेक्ट होता. एका क्षणात सगळं संपलं. या माणसांचा जीव घे. काय तोंड दाखवू जाऊ? काय सांगू त्यांना? माझ्यामुळे झालं. जीव परत नाही ना घेणार. पण घरी जाऊ नको. नको जायला. आपण घरी जाऊ. तुझी बाजू मी समजू शकते. व्हावं तर आपण साईटवर नको जाऊ. मग मी इन्स्पेक्टर शिंदेंना सांगते तुम्ही बाहेर या.
बघ विलास, तू आता असं खचून नाही जाऊ शकत. हा फक्त तुझ्या बदनामीचा प्रश्न नाही आहे विलास, हा म्हापसेकरांच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे जी पणाला लागली. अस नानाजोबांनी इतक्या मेहनतीने ही इंडस्ट्री उभी केली, त्यासाठी तरी तुला उभं राहायलाच हवं. मी इन्स्पेक्टर शिंदेना फोन करते. हॅलो. हा मी राधा म्हापसेकर बोलते. हा बोला. शिंदे तुम्ही बाहेर येऊ शकाल का? म्हणजे आम्ही साईट वर नाहीये, तुम्ही गेट पाशी याल प्लीज. हो येतो ना. ओके या तुम्ही. हो आम्ही वाटेतच येतो. निघायचं. चला ड्रायव्हर. राधा का शुकशुकाट काय या घरात? आणि कुठे गेलेत सगळे? राधा राधा कोण हा? नीला. कशी असतेस गो? अगुन ह्या काय? अगुन एकटी किती गेलं? अगुन निरोप तरी धाडूचा, कोणाक तरी धाडला नसतं तू कवरू. अहो वहिनी ते सगळं जाऊ दे, मला सांगा राधा कुठे आहे. अगो तू दमली असतलीस ना, ये बस बघूया. आधी तुझ्यासाठी पाणी हाडते का? दोन घावना घालू खाशी. वहिनी त्याची काहीच गरज नाहीये, मला सांग ना राधा कुठे आहे. अगो राधाक थोडं काम असा, येतली एवढ्यात. वहिनी प्लीज माझ्यापासून काही लपवू नका. मला सगळं कळलंय वहिनी, आणि म्हणूनच मी इथे आले. हे सगळं काय प्रकरण आहे नक्की? सांगते. साहेब आता तुम्हीच माका वाचवा. अरे बस आऊ दे, एवढा विचार करू नकोस. हे बघ चल चल, आपण ताबडतोब निघू कोया. हा आणि मी तुझ्या पाठीशी आहे ना, घाबरतस किती आहे? अभय साहेब पोलिसांसमोर कबुली जवाब दे असं भयोजी म्हणता. हा माका माहित आहे, थैसरच घेऊन जाऊन येईल. हे बघ तू काळजी करू नको, त्या पोलिसांनी तुका आत टाकला ना तरी बाहेर काढूची जबाबदारी आता माझी आहे. शेवटी आमचं कामाचं माणूस अस तू नाही? पण साहेब. ए सावत्या, तू असं काय करतो? माझ्यावर विश्वास नाही तुझा? हा हे बघ, आजपासून ना तुझी आणि तुझ्या बायका पोरांची जबाबदारी आता माझी आहे. यो अभय म्हापसेकरचा शब्द नाही? पण साहेब तू का आणि त्यांना काय हवा नका तर सगळं मी बघेन. आता येतय तुका बयोजीचा राग माहित हा कसा आहे ते. असं करू मी आहे ना. चल 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 चल. माका तर वाटता ना आज विलासला अटक होतली. तो का आता यातून बाहेर येऊचू नाही? ओ मिनल काकू, तोंडा केल तर बरळत रवा नको हा तुम्ही. जावा बघूया. आधी या सामान आत नेऊन ठेवून देत. ती ठेवतय गो. पण भाई नीला, तू का जो काय निर्णय घेऊचो हा ना तो नीट विचार करून घे. हा नाही तुझ्या पोरग्यात नाव मिळूक व्हया म्हणून तू त्याका राधाक सोपवशील. आणि मग मोठो झाल्यावर लोका त्याका गुन्हेगाराचा पोर म्हणून ओळखतील. त्या बिचाऱ्याचा भवितव्य ना माका अंधारात ढकलल्यासारखा वाटता. झाला झाला तुमचा? तुमका ह्या घरात रवाचं असतंय ना का? राधाक सांगू, अजून या घराची मालकीण राधाच असा, इतका लक्षात ठेया. बॅग ठेवून येत आहे हा.